प्लेऑफ्स आपण करणार होतो दोन्ही संघांची टॉस करण्यासाठी दणीय सुरेश चौधरी किंवा आपण अंतिम सामन्याचा टॉस त्यांच्या समेत चौधरी यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि तसेच हृदय भाऊ चौधरी आपण सुद्धा जायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि निकिता पाटील टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादा आपल्या शुभास्ते आपण अंतिम सामन्याचा टॉस करून घेऊया. लाइन ऑफ टेमगर अंतिम सामना आपण मैदानाच्या आत मध्ये करणार आहोत. कालिका माता खारबाव संघ आपण मैदानाच्या आत मध्ये जायचंय आणि वडगड संघाने एक आपले खेळाडू घेऊन आपण मैदानाच्या आत मध्ये जायचंय. लावून जायचं आपण. चला वडगड संघाचा कर्णधार आपण आपले प्रत्येक खेळाडू घेऊन मैदानाच्या आत जायचंय आणि खारबाव संघाचा संघ सुद्धा चला मैदानाच्या आत मध्ये जायचंय. दोन्ही संघाचे संघनायक चला आपण आतमध्ये जायचे मैदानाच्या तिथेच माझा टॉस होईल. तर पाहतोय आपण आमचे प्रमुख मान्यवर लायन ऑफ टेमगर सतीश चौधरी साहेब हे खास प्रमुख मान्यवर आहेत पाहतोय आपण आणि त्यांचे शुभ असते. मात्र संघातल्या खेळाडूंची पहिली ओळख होईल इतर मान्यवरासोबत त्यानंतर मात्र टॉस होईल. तर पाहतो इथे मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांनी सर्वप्रथम ओळख होईल त्यानंतर मात्र टॉस होईल. पाहतोय आपण सतीश चौधरी यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण सर्वप्रथम परिचय करून घेताना अवधी वडगड तर पाहते आमचे तिन्ही पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जाताना वेलकम भाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पाहते अंतिम सामना रंगणार आहे तो म्हणजे वडगर आपण पाहतोय आता खारबाव पाहायला मिळाली मात्र म्हणतात ना वही सिकंदर आणि तो त्या सामन्यातला सिकंदर बनला होता खारबाव संघ. 34 धावांचं टार्गेट स्वीकारताना मात्र तब्बल पहिल्या विकेटसाठी 2 षटकांमध्ये 26 धावा त्यानंतर मात्र काय अप्रतिम इव्हन क्वालिटीची उच्च क्वालिटीची गोलंदाजी पाहिली आपण
आणि त्याच बळावर मात्र खारबाव संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलाय। तर टॉस होताना पाहतोय आपण टायगर ऑफ टेमगर चे खूप मोठं व्यक्तिमत्व सतीश सेवेंचे शुभ असते आपण टॉस सुद्धा करून घेणार आहोत। हे आपण नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतोय की असं वाटतं की गावदी वडगड संघाच्या बाजूने गेलेलं आहे आणि प्रत्येकाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकार। सामना किती षटकाचा आहे? चार षटकाचा सामना आहे। उप विभाग प्रमुख टेमगर कैलास चौधरी यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य। संपूर्ण सोनादेवी 40 प्लस संघाचे प्रत्येक खेळाडू सातत्याने पाहतो की आपण हा चौथा दिवस तर पाहतोय आपण लॉयन ऑफ टेमगर नानपोर्टचे आदरणीय सतीश चौधरी साहेब व्यासपीठाकडे त्यांचा आगमन होताना त्यांच्या समेत पण इतर मान्यवर शाखा प्रमुख विनोदजी मात्रे साहेब यांना सुद्धा बोलू शकतो आपण। संगणक कळुराम यांना हरी यांना सुद्धा पाहू शकता आपण। सचिन पवार नो डाऊट मोठं नाव। तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय ते मात्र स्वीकारलेला आहे गावदी वडगड संघाने।
चला लगे विनंती है कि आप लगे सामना सुरुआत कर सलामी जी फलंदा पाठ जाए अंतिम सामना पाते अपन दोन्ही संघाचे संघटक आपण आपले राखीव खेळाडू पाठवायचे आहेत कालिका माता खारबाव पक्षाचा संघटक आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत व्यासपीठावर खूप मोठे व्यक्तिमत्व आणि या नाना स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर्वा सतीश चौधरी साहेब व्यासपीठावर आहे आणि आजच्या दिवसातले प्रमुख मान्यवर आमचे सतीश दादा आहेत त्यांचे शुभ हस्ते पहिला आपण की अंतिम सामन्याचं नाणेफेक झाली होती नाणेफेकीचा कॉल मात्र वडगड संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे तर निश्चित आता मात्र अंतिम सामन्यासाठी या दोन्ही संघाला सुवर्ण संधी असेल विकेट ट्रिक चौकार हॅट्रिक किंवा मात्र षटकार हॅट्रिक जर कुठलेही खेळाडूंनी कुठले पण हॅट्रिक पूर्ण करतायत तर टायगर ऑफ टेंगर आदरणीय सतीश चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस दिले जाईल तर टायगर ऑफ टेमगर नाना स्पोर्ट संघाचे सर्वेसर्व आदरणीय सतीश चौधरी साहेब यांच्याकडून कुठली पण हॅट्रिक असो तर 500 रुपयाची रक्कम दिली जाईल तर विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 टायगर ऑफ टेमगर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून तर पात्यापण सामन्याला सुरुवात होताना आणि जिथे नो डाऊट षटकार किंवा विकेट हॅट्रिकला सचिन पवार यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल तर निश्चित जर इथं मात्र खारबाव संघाने अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलं तर दापोडे गावचे आदरणीय मनोज पाटील आणि एक उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून रोख रक्कम 5000 5 कोंबडे देण्यात येईल क्या बात आहे चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे तर
बोरगडचे माजी सरपंच रोशन पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे आदरणीय आदरणीय विजय स्पोर्ट संघाचे सर्वेसर्वा रोहिदास भाऊ चौधरी साहेब आणि त्याच्यासमेत भक्त पण सुधीर चौधरी साहेब हे सुद्धा आहेत. या दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे आहे. तर षटकार किंवा विकेट हॅट्रिकला टायगर ऑफ टेमगर नाणा स्पोर्ट संघाचे सर्वेसर्वा सतीश चौधरी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये दिल्या जाईल. त्यानंतर मात्र षटकार किंवा विकेटच्या हॅट्रिकला सचिन पवार यांच्याकडून 1000 रुपये आणि चौकारीच्या हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. टायगर ऑफ टेमगर आदरणीय सतीश चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपये चौकाराच्या हॅट्रिकला. पंचांना विनंती आहे की 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांची वेळ आहे. तर पाहतोय आपण 3 सायकल आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले असे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेब यांच्या माध्यमातून हे पुरस्कार आम्हाला मिळाले. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी या 3 सायकल निजिता सिरीज साठी पाहतोय आपण सचिव साहेब यांच्याकडून आहे आणि सन्माननीय संस्थापक अध्यक्ष साहेब कुंदन पाटील साहेबांकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे. आणि अंतिम फेरीत जो संघ विजयी ठरेल त्यासाठी 11000 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. पहिल्या चेंडूवर सटेक फटका, चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. गावदेव वडगर विपक्ष पदार्पण कालिका माता खारबा असा अंतिम मेगा फिनाले सामना. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार पाहायला मिळाले. लोकांनी मात्र महेंद्र आपलं खातं उघडतोय आणि संघाचं खातं उघडलं गेलं. सज्जवताना गोलंदाज कमलाकर त्याच पत्ता बॅकफुटला जाऊन मात्र कट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. नेटा चेंडूची समाप्ती करतोय. चेंडूवर अतिशय सुरेख फटका पाहायला मिळत होता. त्यात मात्र चांगली कमबॅक करतोय गोलंदाज कमलाकर. चांगला डेंथवरचा चेंडू टाकला होता कमलाकर. सज्ज होताना परत फुल टॉस फायर केलाय मिडवतून ठोकलंय षटकार. तर आता मात्र निश्चित धावाचा आलेख वाढताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रहार पाहायला मिळतोय. धावसंख्येपासून पुढे 10 महेंद्र सज्ज होताना यास पाहता पुढचा फटका हवेत आहे. प्रयत्न चांगला केला होता पण इथं मात्र जेल मध्ये शकला नाही. तो सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. धावसंख्या बदल धावसंख्या 11. संस्थापक अध्यक्ष चषक 20-22 अंतिम सामना पाहतोय आपण. युवा सेना शहर प्रमुख संचालित आणि खास आकर्षक स्पर्धेत असते की लागोपाठ 250 स्पर्धा पाहतोय आपण. आयोजक पद्माकर चौधरी साहेब आणि संपूर्ण सोनाली टीमगड संघाच्या माध्यमातून
धाव संख्या पाहतोय आपण धावपलकावर 11 पहिले षटक प्रगतीपथावर असताना युवराज पात्र फलंदाज बाजवतोय तो पहिला चांगलं जेल टिपल्या गेलं पहिला दे धक्का कालिकता खारबाव संघाला धावसंख्या 11 आणि या समस्येचा पहिला पण तर धावा चांगले 11 एक गडी बाद दिले म्हणजे एक चांगली सुरुवात कालिका माता खारबाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। आदरणीय सुरेश चौधरी साहेबांना सुद्धा मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय। आदरणीय भरत चौधरी साहेबांना सुद्धा मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण सुद्धा दादा व्यासपीठावर यायचंय। जगदीश चौधरी साहेबांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावर यायचंय। आदरणीय सदानंद चौधरी साहेबांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय। आपली आहे आणि प्रत्येक टेपकर गावाचे प्रतिष्ठित नागरिक आपण निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। आयोजकाच्या माध्यमातून ही आम्हाला सूचना मिळते। तर अंतिम सामना दोन दिग्गज संघामध्ये आपण संस्थापक अध्यक्ष चषक 20-22 वडगर विपक्ष खारबाव सेमीफायनल सामना खूप एक चांगलं पाहायला मिळालं होतं। ज्या प्रकारे एका क्षणी वाटलं होतं की अंतिम सामन्यासाठी तिकीट बुक केलंय पण खारबाव संघाच्या गोष्टीच काही वेगळाच विचार होता पण की हा सामना आम्ही जिंकणार आणि जिंकते आणि अंतिम फेरीत खेळतो पाहतोय आपण खारबाव संघाला। पाहू शकता सचिन पवार हे सुद्धा आहेत त्यांच्या समेत टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी साहेब त्यांनी संपूर्ण सोनादेवी टेमगर 40+ खेळाडू प्रत्येक टुर्नामेंट जर असली तर खूप लाख मुलाचा सहकार्य असतो प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून त्यांच्या समेत अरुणदादांना पाहू शकता आपण। चला आपण वेळ कमी घ्या होता जवळपास जीवनदान मिळाले काय हेच पाहावं लागेल आणि अशा छोट्या छोट्या चुका संघाच काटकूट ठरते पराभवाच। सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेट यास पाता फटका हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर या चेंडूवर हा चौकार। आता मात्र आक्रमण पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर निर्धाव त्यांना मात्र चौकार वसूल केलाय फलंदाज किशोर यांनी संघात धावसंख्या 15 या षटकाचा अंतिम सामना आपण पाहतोय। सज्ज होताना गोलंदाज उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा ठोकलाय हा षटकार। निकित धाव संख्या आता पुढे सरकते तब्बल 21 फाईट इथं मात्र आता पूर्णपणे वर्चस्व सोबत पूर्ण खारबाव संघाचं फुल टॉस परत एकदा यावेळेस पात्र बॅकर्स कोलीच्या वरतून ठोकलाय उत्तुंग इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। वेलकम अश्विनी ठाकूरपाडा संघाचे कर्णधार आणि रेग्युलर संघाचे सर्वे सर्वा
दत्तात्रय साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर लागोपाठ इथं मात्र पाहतो की दोन षटकार ठोकले, इथून मात्र एक षटकार जर मारला तर सन्माननीय टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी साहेब यांच्याकडून 2000 रुपये, तसेच सचिन पवार यांच्याकडून 1000 रुपये, आणि एक षटकार म्हटलं तर रोकड 3000 मिळेल. यावर पात्र उडवलंय, चाललंय 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 मिडविकेटच्या वरतून ठोकलंय षटकार, हॅट्रिक, तब्बल 3000 रुपयाचा पुरस्कार पटकावतोय सचिन पवार यांच्याकडून 1000, आणि टायगर ऑफ टेमघर नाना स्पोर्ट संघाचे सर्वे सर्वा सतीश चौधरी साहेब यांच्याकडून 2000 रुपये. आता मात्र पाहतोय की आपण तब्बल या षटकामध्ये योगेश्वर खरपूस समाचार धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 33. तर निश्चित कोणाकडून 100 रुपये आणि जित शाखा प्रमुख विनोद मातेसाहेब यांच्याकडून प्रति रसिकाला आता मात्र सुवर्ण संधी आहे. जर आपण बाहेर जेल टिपतात तर 100 रुपयाचं बक्षीस आणि जेल टिपलाय त्यांनी आपण यायचंय. ओके ओके, यानंतर आता मात्र बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे आणि जेव्हा बक्षीस डिक्लेअर होतोय ना तिथून मात्र बक्षिसाचा खास आपण पारितोषिक देतोय. आता मात्र 3 षटकार ठोकले आणि फलंदाजी पाहतोय आपण, दबाव साफ गोलंदाजावर पाहतोय आपण योगेश. आणि कालच्या दिवसामध्ये एक सुरेख कामगिरी केली होती पण या सामन्यात मात्र गोलंदाजी अजून एक आपलीचा फटका पाहतोय आपण. क्षेत्रक्षण अतिशय चांगलं क्षेत्रक्षण, 3 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 34. फुलोरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन आदरणीय बंटी फुलोरे यांना की आपण सुद्धा व्यासपीठावरच आहे, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी आदरणीय सुधीर चौधरी साहेबांना विनंती करेन, परत एकाच्या माध्यमातून रोहिदास भाऊ चौधरी यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. दादा स्पोर्टचे सर्वे सर्वा रोहिदास भाऊ चौधरी साहेब आणि सुधीर चौधरी साहेब यांना मी विनंती करेन परत की आपण या व्यासपीठावर. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. पण स्वागत आणि सन्मान करणार आहोत इथे मात्र अश्विनीक ठाकूरपाडा संघाचे सर्वे सर्वा आणि 40 अतिशय उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय दत्तात्रय साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. मी सोनादेवी टेमघर संघाचे संगणक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. हे पाहू शकता आपण आदरणीय दत्तात्रय साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. तर गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण जयेश येतोय. धावसंख्या खूप मोठी तगडी उभी केली आतापर्यंत, ज्या प्रकारे प्रहार पाहतोय आपण किशोर नावाचा वादळ 5-0 सामना केला, 3 षटकार एका चौकारीने मात्र व्यक्तिगत जर पाहिलं आपण तो तब्बल 23 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय गोलंदाज जयेश. चांगला चेंडू होता, टर्न केला चेंडूला पाहतोय आपण, लंगवाड क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, फंबलिंग पाहायला मिळालं पण फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल संघात. धावसंख्या पुढे सरकते ती 36. भरपडते धावसंख्या पाहते आपण 36. युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचालित संस्थापक अध्यक्ष चषक 2022 250 ची स्पर्धा पाहतोय आपण भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून, आणि त्याचा मेगा अंतिम
सामना पाहतोय आपण. ओ यावेळेस मात्र फुलटॉसवर घेऊन फटका पाहतोय आपण. स्कोर्डली क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भरपडते. धावसंख्या पाहतोय आपण 37. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना कालिका माता खारबावा संघ. निजिता टेमगडचे समाजसेवक आदरणीय लहू चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि आम्ही विनंती करेन सन्माननीय लहू चौधरी साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा. यावेळेस मात्र काय घडले पाहिजे परत एक पाहतो की आपण. चांगल्या चेंडूची हाताळणी एक झाली. पाहतोय आपण की या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं नेतृत्व केलंय वडगड संघाच्या माध्यमातून. आणि त्याचाच परिणाम पाहतो की प्रत्येक निर्णय योग्य निर्णय घेताना प्रत्येक खेळाडूचा वापर त्यांनी करून घेतलाय. आणि अंतिम खेळतोय वापदी वडगड विपक्षाचा पहिला पण नंतर कार्यक्रमाचा खारबाव संघ. सातत्याने खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे आजच्या पहिल्या सेमीमध्ये त्यांनी अतिशय दमदार कामगिरी केली. यात पाहता सुरेख फटका ठीक आमच्या समोर एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतोय चौकार. तर आता मात्र धावाचा आलेख खूप वेगात सरकतोय कारण की इथं मात्र पाहतोय धावसंख्या 41 म्हणजे 63 प्रगतीपथावर आणि खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण कालिका माता खारबाव संघ. यात पात्र काय फटका आहे अंदर आहेच पण हवेत आहे. पण हा मात्र पाहतो की निश्चित पंच सुद्धा इशारा काय केले पाहिजे. चेक करते ठीक आहे. आपण रिप्ले मध्ये चेक करून निर्णय देणार आहे कारण की आपल्याजवळ वेळ खूप आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आहेत तिथं त्यांनी पाहिलेले आहेत. खारबाव संघाचा सुद्धा राखीव खेळाडू आहे आणि वडगडचा सुद्धा. चला पंच सामना सुरू करा. फक्त धावा किती आहेत. एक धावा आहे. धावसंख्या पाहते आपण आता मात्र 42 आहे. टेनिस क्रिकेट 40+ संघटनेचं म्हटलं तर सचिव साहेबांचं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान असतोय. पात्रा फटका पाहतोय अतिशय चांगला मिडकडच्या वरतून ठोकला षटकार. तर आपण स्वागत आणि सत्कार कडे वळणार आहोत सचिव साहेब
माननीय प्रदीप जोशी साहेबांचं पण इथं मात्र योगेश चौधरी यांचं पण स्वागत आणि सत्कारना पाहतो आपण तर धावसंख्या जर पाहिली आपण 48 तीन षटकाच्या समाप्तीनंतर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48 अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र जर 60 मध्ये रोखायचं असेल तर आपण षटक पत्रावर गरजेचं आहे कारण की धावसंख्या खूप जास्त पाहतोय आपण 48 आणि काय फलंदाजी करतोय इथं मात्र किशोर त्याच्या बॅटमधून आता आपण जर पाहिलं आपण तर निश्चित 4 षटकांनी ठोकले आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर 32 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय किशोर याला चांगलं सहकार्य चांगलं सपोर्ट करतोय महेंद्र विकेट साठी एक जबरदस्त भागीदारी पाहतोय आपण अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे मात्र पाहतोय आपण रवी येतोय चला लगेच आपण षटक खेळवून घ्यायचे तर वेलकम सुगतम लांशू राजा त्यांचं व्यक्तिमत्व आम्ही सातत्याने करतोय प्री एंट्री टुर्नामेंट जयकुमार प्रभूचे सर्वे सर्वा आणि टेबर गावाचं एक खास आकर्षक व्यक्तिमत्व कर्सन फुलुरे साहेबांचं आगमन झालेलं आहे वेलकम दादा आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला आपण वेलकम घ्या लगेच सुरुवात करायची आहे अंतिम सामना पाहतोय आपण कालिका माता खारबा विपक्ष गाव दुडगशी एक माध्यमातून धावसंख्या तब्बल 48 अंतिम षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू आडव्या बॅटने फटक्यामध्ये आपण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण त्यापूर्वी मात्र एक धाव अतिशय वेगात पूर्ण करताना महेंद्र याला आपण पाहतोय 49 धावा धावपलकावर येणारे अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आणि धावाचं किती डोंगर उभा करेल इथं मात्र पाहतोय आपण खारबावा संघ वडगड संघाच्या समोर नक्कीच जी खेळपट्टी पाहतोय आपण जी खेळपट्टी बनवण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे दानशूर राजा गावाचे कर्सन फुलसाहेब यांच्या माध्यमातून मी परत आपलं मनापासून अभिनंदन करतो आयोजकाच्या माध्यमातून यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल करेल संघात धावसंख्या 50 आकडा पूर्ण करताना पाहतोय आपण 50 धावा खारबाव संघाच्या तर जयेश यांचं सुद्धा आगमन होते मी आदरणीय दामोअण्णा आपल्याला विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसामध्ये संपूर्ण खेळाडूला जेवणाची ज्यांनी सुविधा उपलब्ध केली होती असे दामोअण्णा या स्पर्धा जर पाहिलं आपण 6 षटकार मारले गेले त्यामध्ये 4 षटकार बाळा किशोरच्या बॅटमधून आणि 2 षटकार पाहतो की आपण महेंद्र यांच्या बॅटमधून षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि टायगर ऑफ टेमगर आदरणीय सतीश चौधरी साहेब यांच्याकडून 2000 रुपये आणि त्यानंतर मात्र सचिन पवार यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आणि बाळाने ती किशोरनी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती सज्ज होताना गोलंदाज रवी फुल टॉस अजून एक लांब 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 पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार आता मात्र डबल हॅट्रिकला आहे इथं मात्र पाहतोय यावेळेस महेंद्रा जर एक षटकार अजून ठोकला तर सचिन पवार यांच्याकडून 1000 आणि टेमगर ऑफ एक्कावन्न धावाची पार्टनरशिप अवैध भागीदारी आहे आणि इथं मात्र
एक हॅट्रिक पूर्ण झालेली आहे आणि सज्ज होताना गोलंदाज ज्यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता तर निश्चित टिकर गावचे भगत आदरणीय अंकुश मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. धावसंख्या जर पाहिली आपण 63. यावेळेस फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्रक्षक सज्ज होतोय, जीवनदान अंतिम चेंडूवर झेल सोडल्या गेला आणि दोन धावा पूर्ण करताना पाहतोय आपण. तर याच बरोबर चार षटकाची समाप्ती, धावसंख्या 65 आणि 66 धावाचं भल्लं मोठं डोंगर उभं केलंय खळबाव संघाने अंतिम सामना जिंकण्यासाठी गावदी वडगर या संघासमोर. निश्चित गावदी वडगर संघाचे पाठीराखे आणि तालुका क्रिकेटचे खूप मोठं नाव दीपक पाटील आपण व्यासपीठावर यायचे. न्यू 40 चे दीपक पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू 40 चे आदरणीय दीपक पाटील ज्यांना मी परत आयोगाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. टेमघर गावचे उद्योग प्राधान्य तुकाराम चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एकम सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय तुकाराम चौधरी साहेबांचं व्यासपीठावर आगमन मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचे खास आमचे प्रमुख मान्यवर त्यांचा पण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. टायगर ऑफ टेमघर नाना स्पोर्ट संघाची सर्वेसर्वा आदरणीय सचिन सतीश चौधरी साहेबांचा पण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करेन
सुनदेव टेमघर संघाचे संघनायक काळूराम भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी साहेबांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचंय। हे पाहू शकता आपण एक चांगला व्यक्तिमत्व टायगर ऑफ टेमघर नाना स्पोर्ट्स संघाचे सर्वे सर्व सतीश चौधरी साहेबांचं इथे मात्र स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। तर निश्चित मित्रांनो फ्री एंट्री टूर्नामेंट जयकुमार ट्रॉफी जेव्हा असते ना तेव्हा मात्र एक मोठं व्यक्तिमत्व सातत्याने पाहतोय आपण असे आमचे करसनदादा फुलोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। तर लगेच आपण जाऊया इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 66 धावचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट जर पार करायचं असेल चॅम्पियन बनायचं असेल तर तुम्हाला मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की खारबाव संघाने क्रिकेट खेळले त्याच प्रकारे दरम्यान आदरणीय प्रदीप चौधरी साहेब सुद्धा वेलकम सुस्वागत स्वागत आहे आपलं। हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल कारण की 24 चेंडू मध्ये तब्बल 66 धावाचा हा पल्ला जर पार करायचा असेल तर तुम्हाला खूप उच्च कोटीची फलंदाजी इथे मात्र करावी लागेल आणि उच्च कोटीची फलंदाजी कुठला फलंदाज करेल पाहिजे कारण की सलामी जोडी आता मात्र पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे। सज्ज होताना फलंदाज स्ट्राईकला पाहतोय कमलाकर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तो मात्र विजय आणि विजय यांनी या स्पर्धेत खूप छान कामगिरी केली तब्बल 48 धावा या फलंदाजी नावावर आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। तर सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू फुल टॉस चांगला फटका पत्ता पटन केले चेंडूला आणि पहिला चेंडू मात्र या चौकाराने खाता उघडतोय लाकर सुरुवात प्रतिम पाहायला मिळते। पहिले चेंडूवर कमलाकर चौकराने आपलं खातं उघडतोय संघाच सुरुवात करतोय चौकरांनी खातं उघडलं गेलं वडगड संघाचं खातं उघडतोय कमलाकर 66 धावाचं टार्गेट आहे। वेबडेजवर पाहू शकता आपण आमचे सर्व मान्यवर आदरणीय तुकाराम चौधरी साहेब समाजसेवक टेमघरचे त्यांच्या समीप होते आपण टायगर ऑफ टेमघर सतीश चौधरी साहेब दानशूर राजा टेमघर गावाचा म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने आम्ही करतोय करशनदादा फुलोरे शाखा प्रमुख विनोदजी म्हात्रे साहेब प्रदीप चौधरी साहेब त्यानंतर यावेळेस पात्र अजून एक चांगला फटका जाईल चौकार पणजीत आपण जी खेळपट्टी पाहतोय आणि या खेळपट्टीसाठी मोठी किंमत देऊन खेळपट्टी बनवण्यामध्ये लाखमोलाचा सहकार्य जर पाहतोय आपण दानशूर राजा म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने आम्ही करतोय जयकुमार संघाची सर्वे सर्व आणि फ्री एंट्री टूर्नामेंट एकमेव अशी टूर्नामेंट की प्रत्येक खेळाडूला प्रत्येक क्रिकेटर्सला सुद्धा जीवनाची मेजवानी असते आणि फ्री एंट्री टूर्नामेंट करणारे करसन फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी पाहतोय अजून एक चांगला फटका आपण फटका फसेल का पाहिजे चांगला जेल आणि पहिला फलंदाज फेल तर निश्चित ही स्पर्धा खास आकर्षण ठरलेली 250 यासाठी मात्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय कुंदन पाटील साहेब यांच्याकडून चॅम्पियन झालेल्या संघाला रोख रक्कम 11,000 आणि त्यानंतर मात्र फोर्टी असोसिएशनचे खजिनदार आणि सन्माननीय संजयभाई माते साहेब यांच्याकडून रोख रक्कम सेमीफायनलला 5,000 दिल्या जाईल।
तर पहिल्या फलंदाज बाद झाले, धावसंख्या पाहतोय आपण, धावफलकावर 8 आहे, 66 धावचे एक तगडा आव्हान। कमलाकर सुरुवात अतिशय प्रतिम केली होती, तर नवीन फलंदाज प्रमोद यांनी सुद्धा अतिशय छान कामगिरी केली, प्रमोद यांनी सुद्धा। अंतिम सामना पाहतोय आपण, कालिकामाता खारबाव विपक्ष वडगर। आणि जिथं टेमगडचे बिल्डर आदरणीय गुरुनाथ चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आणि मी विनंती करेन साहेबांना की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चेतन पवार आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे, स्वागत आहे आपलं। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण यायचे आहे, याच पात्रात जुने का चांगला चेंडू पाहतोय आपण। पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार, त्यानंतर मात्र काय सुरेख वापशी करतोय गोलंदाज उमेश। आता मात्र संघर्ष करावा लागेल वडगर संघाला, यावेळेस पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचार लागले पण सहमत नाहीये, थोडासा डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तोपर्यंत मात्र फलंदाज बाद होईल धावबाद। तर पहिल्या षटकाच्या समस्येचा धावसंख्या मध्ये आपण 9 आहे, 2-9 अशी नाजूक स्थिती आता मात्र गावदी वडगर संघाची। अंतिम सामना पाहतोय आपण, खूप मोठं टार्गेट वडगर संघासमोर खारबाव संघांनी ठेवलेलं आहे, आणि इथून मात्र आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि अजून जर विचार केला आपण धावाचं लक्ष खूप मोठं आहे, म्हणजे इथून फक्त एकच म्हणावं लागेल, राजू जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र वडगर संघाची एक धुमीची बाजू असेल। व्यासपीठावर उपशाखा प्रमुख आदरणीय प्रदीप चौधरी साहेब हे सुद्धा आहेत, आणि त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। तर उपशाखा प्रमुख आदरणीय प्रदीप चौधरी साहेबांचं इथं मात्र स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय। तर व्यक्ती स्वतःच पहिला आणि संघाच्या माध्यमातून महेंद्र दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय, चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतमध्ये येणार होता, आणि इथं मात्र बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, थोडस उत्तरमध्ये परिवर्तन पाहतोय आपण। सूर्य मात्र ढगाच्या कुशीच्या आडमध्ये लपलेलं आहे, आणि चांगलं वातावरण पाहतोय आपण, क्रिकेटला जे पाहिजे तर थंडगार वातावरण सध्याच्या स्थितीमध्ये दिलासादायक देणारा वातावरण पाहते आपण। याच पात्र सूर्य पाहते आपण कव्हर आणि पॉइंट मधून, मास्टर 40 VR 40 धावसंख्या दोनच आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लागोपाठ
तीन दिवस पंढरपूर चहीची सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली असे चेतन पवार आपण निश्चित व्यासपीठावर यायचं आहे। आयोजकाच्या माध्यमातून विनंती की आपण मास्टर फोर्टी या संघाचा संघटक आहे चेतन पवार आपण या लगेच व्यासपीठावर चांगली गोलंदाजी पाहतोय आपण इथं मात्र महेंद्रांच्या माध्यमातून आणि आता मात्र पराभवाच्या छायाकडे इथं मात्र गावदेवी वडगड संघ जाताना पाहतोय आपण कारण की डोंगरा एवढं आव्हान आहे आणि पाठलांकत्र मात्र हवी तशी मजबूत सुरुवात पाहायला मिळाली नाही। पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार एक चांगली सुरुवात त्यानंतर मात्र चांगला कमबॅक परत एक चांगला चेंडू आणि इथं मात्र पडतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज बाद होतोय तो इथं मात्र प्रमोद चौदह चेंडू मध्ये 55 धावा बनवा लगे इतना मात्र सामना जिंकने साठी चार फलंदाज बाद झालेले आहेत। नवीन फलंदाज पाहते आपण जयेश खेळपट्टी वर जातोय माजी नगरसेवक आदरणीय तुकाराम चौधरी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतोय व्यासपीठावर आयोजकाच्या माध्यमातून पाहते आपण युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचालित संस्थापक अध्यक्ष चषक 20-22 हा शेवटचा क्षण पाहतोय आपण आणि जिथं पहिल्या दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोलाचं सहकार्य मिळालंय जेवढं कौतुक राहतं तेवढं कम आहे। टिमगर गावचे शाखा प्रमुख आदरणीय विनोददादा म्हात्रे साहेब यांचं आपण एक मेगा स्वागत करणार आहोत त्यांचं खूप लाख मोलाचं सहकार्य पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं होतं असे शाखा प्रमुख आदरणीय विनोद म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आयोजक कमिटीचे मेंबर आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते पाहते आपण शाखा प्रमुख टेमगरचे विनोददादा म्हात्रे साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण दादा तुमचं लाख मोलाचं सहकार्य अटकी द्या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी खूप मोलाचं आहे त्याबद्दल मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक अभिनंदन करतोय। तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून जर पाहिलं आपण हा दुसरं षटक प्रगती पथावर आहे डावखुरा फलंदाज पाहते आपण राजू वर एक मोठी जबाबदारी असेल राजू एकमेव फलंदाज लांब लांब पल्ल्याची षटकार ठोकण्याची ताकद आहे आणि या धावाधार तुम्हाला चेस करायचे असेल तर मात्र या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल। दुसऱ्या षटकातला पाहते आपण हा शेवटचा चेंडू असेल धावसंख्या जर पहिली फक्त 12 आहे अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र तुम्हाला तब्बल 54 धावाचं टार्गेट पार करावं लागेल 13 चेंडू मध्ये 54 डावखुरा फलंदाज राजू सज्ज होतो खेळण्यासाठी गोलंदाज महेंद्र लॉफ्ट केलाय चेंडूला फेकून देतोय लॉंगच्या वरतून येतोय हा षटकार बारा चेंडू 48 असं समीकरण आहे आणि मी उल्लेख केला होता की राजूकडे क्षमता आहे आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना एक मोठा फटका पाहिला आपण मेडिकेट आणि लॉंग ऑनच्या वरतून ठोकलंय अंतिम चेंडू षटकार आणि डावाची सुरुवात केली आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 48 म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 24 धावची आवश्यकता आहे आणि प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथं मात्र चौकार मारावा लागेल जर चॅम्पियन बनायचं असेल पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे सेमीफायनलमध्ये एक टफ फाईट पाहायला मिळाली होती आणि गावदेवी भादोड संघाचं वर्चस्व खूप चांगलं होतं पण एकाएकी सामन्यामध्ये कलाटणी देणारा षटक हाताळला होता तो म्हणजे गोलंदाज महेंद्र यांनी आणि त्यानंतर मात्र मनोज यांनी त्यावर मोहर लावली आणि काय टफ फाईट केली तर अंतिम फेरीत सुद्धा चांगली स्थिती देऊन पोहोचले खारपाव संघ बारा चेंडू 48 म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमा पार पाठवावं लागेल इथून मात्र वडगड संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 12 मधून किमान तुम्हाला 8 षटकार तरी मारावे लागेल या स्वतः पुलचा फटका पाहतोय आपण पण प्लेसमेंट ठीक नाही आहे बॅकवर्ड स्कोर लेगकडे फक्त आणि फक्त एक धाव इथं मात्र मिळणार आहे एक एक धावींनी तुम्हाला काही साध्य करता येणार नाही साध्य जर करायचं असेल तुम्हाला तर प्रत्येक चेंडूला षटकार किंवा चौकारमध्ये रूपांतर करावं लागेल
धावसंख्येत बदल पाहायला मिळतो, धावसंख्या 19। गोलंदाज किशोर सज्ज होताना गोलंदाज यास पात्र अजून एक हा फटका पाहतोय आपण, सरळ स्ट्रेटला फटका होता, तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज राजू। या दोन धावणी संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 21। आठवण झाली युवराज सिंग ची, ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेला लाजवाब चौकार। धावसंख्या 25। नऊ चेंडू मध्ये 41 धावीची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी। खूप चांगली फलंदाजी इथे मात्र करावी लागेल राजू याला, जर सामना जिंकत न बुडतो न भविष्यात आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली खेळी इथे मात्र साकारू लागेल, कारण की 99 मध्ये 41 असं समीकरण आहे वडगड संघासाठी। या स्पर्धा परत हा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे, शतक सज्ज आहे फक्त आणि एक धाव, तर आता मात्र 8 चेंडू आणि 40 धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। व्यासपीठावर पाहू शकता आपण टेमगर टेमगरचे आदरणीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमनाथ तरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहे। तर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा करून घेऊया। मी आदरणीय काळूराम भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रेमनाथ तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। गोलंदाज सज्ज होता नाही त्या मात्र किशोर, ज्यावेळेस चांगला चेंडू होता अप्रतिम चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की फलंदाज बाद होतोय आणि नाजूक स्थिती पाहतोय आपण। आता मात्र 7 चेंडू आणि 40 असं समीकरण आहे, म्हणजे इथून तुम्हाला प्रत्येक षटकार मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी। पण कौतुक करावं लागेल गावदेवी वडकर संघाचं, ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये त्यांनी अंतिम फेरी धडक मारली आणि अंतिम फेरीमध्ये कुठं तर त्यांचं परफॉर्मन्स हवं तसं पाहायला मिळालं नाही, खास गोलंदाजांनी चुका केल्या आणि त्याचाच फायदा कालिका माता खारबाव संघाचे फलंदाजांनी काय लाजवाब फलंदाजी केली, उंच उंच असे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण, योगेश येतोय चांगला फलंदाज आहे, दोन्ही या चांगले फलंदाज आहे, पण इथे माझं समीकरण अतिशय खडतर आव्हान आहे, कारण की 7 चेंडू आणि 40 म्हणजे या चेंडूवर सामना पूर्णपणे चित्र साफ होईल की कुठला संघ चॅम्पियन बनेल। तर जर पहिला पण 7 चेंडूला बाहेर पाठवावं लागेल तुम्हाला चॅम्पियन बनण्यासाठी, जर हा चेंडू निर्धाव किंवा विकेट जर गेला तर मात्र जवळपास जवळपास संस्थापक अध्यक्ष चषक 20 वर नाव कोरलं जाईल। चांगला चेंडू परफेक्ट व्यवहार करा, डावी अष्टी गोल आणि अजून एक फलंदाज बाद होतोय।
तर अंतिम षटक टाकण्यासाठी सेमीफायनलचा खरा हिरो मी ते म्हणेन की मनोज, ज्यांनी सहा चेंडूमध्ये सात धावा रोखल्या आणि एक लाजवाब षटक हाताळलं आणि अनिकेत भादोड संघाचं स्वप्न तोडलं होतं या गोलंदाजांनी। खेळाचा भाग आहे आणि एका पराभवाने गावदी भादोड संघाला निराश व्हायचं काही कारण नाही आहे, कारण की तुमचा संघ खूप मौल्यवान आहे आणि यावर्षीच्या अंगामध्ये नंबर वनवर आहे। कारण की आयुष्यामध्ये म्हणतात ना, पराभव सुद्धा संघासाठी होणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यातून धडा शिकवायला मिळतो आपण। तर चला आपण लगेच सामन्यात सुरुवात करायची आहे। सहा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तर मात्र तब्बल पाहतो की आपण 40 धावा। फुल टॉस हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल आणि फलंदाज बाद होतोय तो राजू। की बजरंग यांनी झेल टिपल्या गेलं महेंद्र पाटील यांनी, आतापर्यंत 3 झेल टिपले। एकतर्फी अंतिम सामना पाहतोय पण त्यापूर्वी मात्र सेमीफायनलचा सामना खूप रंगतदार झाला होता आणि इथं मात्र जी फलंदाजी केली होती खारबाव संघाने खूप चांगली आणि त्यात फलंदाजी बळावर खूप मोठं आव्हान ठेवलंय अंतिम सामना जिंकण्यासाठी वडगड संघाला। पण इथं मात्र वडगड संघाचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहत नाही, याचं कारण कारण की खारबाव संघाची एक अतिशय छान गोलंदाजी आपण पाहिली। यावेळेस पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण, ऑन ड्राईव्ह फक्त आणि फक्त एक सिंगल। तिसरे पंच भाऊ पाटील आठवण झाली कॅरिबियन देशाची। आणि आयुष्यामध्ये एन्जॉय करा तुम्ही आणि एन्जॉय शिवाय आयुष्य नाही आहे। यावेळेस पाहता स्लॉग स्वीप चांगला फटका स्कोरलेगच्या वरतून येतो हा उत्कृष्ट षटकार। शेवटी का होईन आपण इथं मात्र किरण यांच्या बॅटमधून चांगला शॉट पाहायला मिळाला, एक चांगल्या चेंडूच्या अगेन्स्ट हा फटका खेळला दीपक पाहिला आपण। एवढं सोपं नाही आहे थोडस खाली वाकून हा स्लॉग करणं आणि स्क्रीच असे फटके लिहिल्या फक्त स्टीव्हा आणि रॉस टेलर यांच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहत होतो, त्या प्रकारे हा फटका खेळलाय। च्या माध्यमातून जे आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत ते पाहतोय आपण, संस्थापक अध्यक्ष साहेब आदरणीय कुंदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून। आणि कूलर जे कूलर आम्हाला स्पॉन्सर केले आहे ते माजी सरपंच दापोडे ग्रामपंचायत आदरणीय चिंतामण रामकृष्ण पाटील साहेब यांच्या माध्यमातून। यावेळेस माधणीची बाद होईल काय फलंदाज बाद। आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळपास संस्थापक अध्यक्ष चषक या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी फक्त 2 पावलं दूर खार। चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल येतोय या चेंडूवर हा चौकार। लॉंगबाचा क्षेत्ररक्षक काय करत होता त्याला वाटलं की चेंडू आदरणीय शरद गोपाल चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आणि जिथं आयोजन
कमिटीला रोख रक्कम आम्हाला 10,000 रुपयेच रोख रक्कम आलेली आहे, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। सज्ज होताना इथं मात्र रिवर्स अटेंड केलं आणि याच बरोबर पाहतोय की आपण चॅम्पियन बनलाय इथं मात्र कालिका माता खारबाव हा संघ। तर दोन्ही संघांना विनंती अशी आहे की आपण लगेच यायचंय, लगेच आपण बक्षीस समारोहाला सुरुवात करणार आहोत। तर मी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण लगेच यायचंय। तर आपण शरद गोपाल चौधरी साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सन्मान करूया। मी विनंती करेन उप विभाग प्रमुख टीमगर आदरणीय कैलाश चौधरी साहेबांना की आपल्या शुभहस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। हे पाहू शकता आपण एक सुंदर मोमेंटो पुष्पगुच्छ तर दोन्ही संघांनी लगेच यायचं आहे कारण की आपण लगेच बक्षीस समारंभाला सुद्धा सुरुवात करणार आहोत। चला आपण उन्हात थांबायचं नाहीये, वडगर संघाचा संघटक आणि खारबाव संघाचा संघटक, चला या आपण लगेच बक्षीस समारंभाला सुद्धा सुरुवात करणार आहोत। खारबाव संघाचा संघ नायक आणि वडगड संघाचा संघ नायक आपण आपले खेळाडू घेऊन लगेच समोर यायचे आहे।